दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जरीपटका परिसरात पत्नी आणि दोन्ही मुलांची चाकूने हत्या करून पतीची विष घेऊन आत्महत्या. पोलिसांचा तपास सुरू. आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर नीरज कदम शासकीय सेवेतून बडतर्फ. न्यायालयाने केली त्याची कारागृहात रवानगी. आणि भंडाऱ्यात रागाच्या प्रकोपात पती पत्नीने रॉकेल ओतून स्वतःला पेटवल्याने परिसरात एकच खळबळ. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. जरीपटका परिसरातील रहिवासी मदन अग्रवाल याने पत्नीसह मुलगी आणि मुलाची चाकू मारून हत्या करत स्वतः विष घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून मदनच्या घरी कोणतीच हालचाली दिसली नाही, म्हणून मंगळवारी दुपारी बाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून बघितले तर मुलगा, मुलगी व मदनची पत्नी आणि मदन स्वतः मृतावस्थेत आढळून आले. पत्नी आणि दोन्ही मुलांची चाकूने हत्या करण्यात आली असून मदनने विष घेत आत्महत्या केल्याचा अंदाज प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवला आहे. मदन हा चायनीजचा ठेला चालवायचा, तर त्याने हे कृत्य आर्थिक विवंचनेमुळेच केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी संध्याकाळी अशी माहिती मिळाली की घरामध्ये एक व्यक्ती सिलिंगला लटकलेला आहे. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनचे सोबत इथले घरमालक आणि त्यांचे नातेवाईक यांना बोलावून ते दार तोडून ज्यावेळेस आत प्रवेश केला तर एक त्यांचा जो माणूस आहे तो सिलिंगमध्ये लटकलेला दिसत आहे आणि त्याची पत्नी आणि दोन मुलं यांचं बेडवर ते पडलेले आहेत आणि त्यांचं जो आहे स्टॅबिंग केलेलं आहे असं दिसत आहे प्राथमिक ह्याच्यामध्ये. आणि असा अंदाज आहे की त्यांनी त्या व्यक्तीने मुलांना पत्नीला मारून सुसाईड केला असेल कदाचित असं दिसते, कारण दार तोडून पोलिसांनी आतमध्ये एंट्री केलेली आहे. ही घटना काल रात्रीच्या नंतर 9 आज सकाळपर्यंत झाली असेल असं दिसते, कारण दुपारच्या नंतर इथे जे काही हालचाल कोणी दिसली नाही त्यामुळे लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं आहे. आणि जवळच त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत होते सासू सासरे, तर त्यांनासुद्धा कळवण्यात आलं होतं त्यांच्याकडून आणि मग नंतर त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. मदन अग्रवाल नावाची व्यक्ती आहे आणि त्यांचे जे आहेत दोन लहान मुले आणि पत्नीसोबत ते ह्या ठिकाणी एका खोलीमध्ये राहत होते आणि नुकतेच ते इथे राहायला आले होते. इथे बाजूला त्यांचं घर होतं पण ते काही आर्थिक कारणामुळे ते इकडे आले अशी माहिती मिळते. त्याच्यानंतर जे काही आहे कौटुंबात काही प्रॉब्लेम झाला होता का किंवा कशामुळे केलेला असेल ही घटना याचा आम्ही आता तपास करून पुढील याचे धागे दोरे माहिती तपासानंतरच माहिती मिळेल. अद्याप सर्व घटनास्थळाचा आम्ही शोध घेत आहोत, आतमध्ये काही आहे का, ज्याच्यामध्ये काही जरी मिळालं तर त्याच्या आधारे पुढचं आम्हाला निष्कर्ष काढता येईल की नेमकी सुसाईड कशामुळे झाली असेल किंवा आणखी वेगळं काही कारण आहे याच्यावर. यांच्यावर कर्ज खूप होते अशी माहिती, ते जे काही आर्थिक कारण आहेत किंवा आणखी काही वेगळे कारण असतील ते तपासाच्या अंतिम माहिती होईल. रिलेशन मेरा फ्रेंडशिप था. अच्छा. जो भी मतलब फ्रेंडशिप यानी हम आते थे नाश्ता वास्ता करते थे, जितने पैसे बोलता था उतने पैसे दे देते. कभी कभी मैं घर के लिए पार्सल भी लेके जाता था, नूडल्स हो गया, मंचूरियन हो गया, कभी कभी मैं पार्सल भी लेके जाता था. 50 से 70 रुपये बिल निकलता था, दे भी देता था. उसके बाद धीरे धीरे बढ़ते गया तो मैंने बोला तुमने मकान लिया ना, बोले हाँ लिया हूँ मकान, अभी उसको बनाना है धीरे धीरे और उसको धीरे 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 बेचूँगा भी. बोले ठीक है, बोला दिखा दे. दिखाया था उसने मकान, गली में है, 5वीं नंबर गली में, हाउसिंग बोर्ड में, दयानंद पार्क के पीछे की गली. उसके बाद उसने मकान बनाया. मकान बनाने के बाद मैंने बोला कितने बेचेंगा, बोले 15 लाख में बेचूँगा कम से कम. मैं बोला रजिस्ट्री तो है नहीं, तेरे को भी मालूम है. बोले मैंने बोला टैक्स रसीद तो है ना, बोला हाँ टैक्स रसीद है. बोले ठीक है, मैं बोला गिराक ढूंढूंगा, 2% लूँगा. बोले ठीक है ना, बोले अभी तो क्या, नहीं बोला अभी नहीं. मैं बोला मैं चाइनीज़ खाता तो मैं पैसे देके जाता ना, मैं थोड़ी रखता तेरे पैसे. बस इस वजह से मेरी जान पहचान बढ़ी थी. और धीरे सर ज़्यादा करके पैसे लोगों से लेता था, ये नहीं मालूम कि बाकी किस तरीके से किस में लगाता था क्या करता था. जो उसके ऊपर कर्जा हुआ है ना वो IPL का ही कर्जा है बस, बाकी और कुछ कोई चीज़ का नहीं है. क्योंकि खर्रा खाता था दिन में 2 खर्रे या 3 खर्रे तंबाकू के सुपारी वगैरह डाल के,
बाकी ऐसा कुछ भी नहीं था। नहीं ऐसा तो नहीं दिखता था, क्योंकि कढ़ाई पे चाइनीज और मंचूरियन अगर कोई भी व्यक्ति तलता है तो कम से कम आधा पसीना उसके सर पे जाता है, आँखों में जाता है, उसकी आँखें भी अच्छी। कर्जा वगैरह था आईपीएल का ही, क्योंकि किसी किसी से पैसे भी लेता, बोलता था पैसे के लिए ये वो, बोले टाइम लगेगा यार, अभी तो पैसे है ही नहीं, ऐसा वैसा। बस मतलब आईपीएल का कर्जा मेरे को इतनी डिटेल अभी मालूम पड़ी कि 30 से 40 लाख रुपए कर्जा था। धंधा कैसे चल रहा था? धंधा अच्छा था, 7-8 हज़ार का काउंटर से ज़्यादा काउंटर था, क्योंकि लोग जब दूसरे चाइनीज़ के ठेले पे नहीं लेते हुए भी बोले मदन वाले से ले, मदन वाले का बहुत अच्छा है, चलो बोला मदन वाले से लेते, कभी 150 कभी 100 कभी 70 कभी 80 हम बिल दे के चले जाते थे। नाश्ता अच्छा था, धंधा बहुत अच्छा था। आर्वी येथील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदमचे पती डॉक्टर नीरज कदम याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्याला कारागृहात नेण्यात आले आहे। डॉक्टर नीरज आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात 2018 पासून स्त्रीरोग तज्ञ विभागात कंत्राटी पदावर कार्यरत होते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत। डॉक्टर नीरजवर रुग्णालयात आणि कार्यालयात भ्रूण हत्या, शासकीय रुग्णालयातील औषधी पुरवठा व अन्य प्राण्याची कातडी आढळून आली असल्याने पोलीस व वन विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 18 जानेवारी रोजी पोलीस कोठडी पूर्ण झाल्याने डॉक्टर नीरजला हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांच्या वतीने 6 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। भंडाऱ्याला लागून असलेल्या कारधा गावात पती पत्नीने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली असून या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे। पती पत्नी यांच्यात भांडण सुरू असता हे भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात दोघांनी स्वतःला जाळून घेतले। रागाच्या नादात लोक स्वतःवरचे नियंत्रण विसरून कोणत्याही विकोपाला जातात। कारधा गावात सुद्धा अशीच एक घटना घडली ज्यात पती महेंद्र सिंगाडे यांनी पत्नी आणि स्वतःवर रॉकेल ओतून दोघांना पेटवून घेतले, ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये महेंद्र सिंगाडे वय 38 वर्षे, मेघा सिंगाडे वय 30 वर्षे यांचा समावेश आहे। याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे। मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळील पलस्पे फाटा येथे एका रिक्षा चालकाने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली असता दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली। रिक्षा चालक वेगाने दुचाकी स्वारला धडकल्याने दुचाकी स्वार रस्त्याच्या मधल्या विद्युत खांबाला जाऊन धडकला, ज्याने विद्युत खांबात चक्क पडला। या दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला असून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्याला तात्काळ पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले। दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटू या ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। स्वागत आहे।
डोंबिवलीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सत्यम मौर्य असं या मुलाचं नाव असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगाराच्या दुकानात काम करत असून कुटुंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 10 वर्षाचा मुलगा सत्यम बाहेर खेळायला गेला होता. जवळपास 2 तास सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही सत्यम सापडला नाही म्हणून त्यांनी नजीकच्या इमारतीमध्ये जाऊन बघितले तर इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते, ज्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. सत्यमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाईची मागणी सर्वत्र करण्यात येत आहे. हुआ था कि वो बच्चा खेल रहा था, वो बिल्डिंग बन रहा था, तो टैंक था उसमें वो गिर गया. तो कब की घटना ये? ये आज का है भाई, 5 बजे का. बच्चा गायब कब से था? 5 बजे से 8 बजे तक ढूंढे, 8 बजे मिला वो उसी में. कैसे मिला? ढूंढ रहे थे तो फिर देखा टाकी में ही पड़ा था, रूम के बाजू में ही ये टैंक, उधर मिला वो. कितने कितने भाई बहन? वो एक लड़का की लड़की है उसके. एक लड़का? हाँ, पहला लड़का. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ नगर पंचायतीचा निकाल देखील जाहीर झाला असून स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री RR पाटील यांचे चिरंजीव रोहित RR पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलने 10 जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता स्थापन केली आहे. तर विरोधी शेतकरी विकास पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. कवठे महाकाळ नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून निकालानंतर रोहित पाटील आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की हा विजय कवठे महाकाळ मधील सर्वसामान्यांचा आहे. तसेच यावेळी स्वर्गीय RR पाटील यांची आठवण येत आहे का असं विचारल्यावर रोहित उत्तर देत म्हणाले की आबांची खूप आठवण येत असून मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटचालीवर आहे. सर्वांना निश्चितपणाने आबांची आठवण फार प्रामुख्याने या ठिकाणी येते. आबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण केल्याची भावना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. कवठे महाकाळमधील सर्वसामान्य माणसाचा आम्ही विकासाच्या मध्ये घेऊन त्यांच्या पुढे गेलो आणि कवठे महाकाळमधल्या शहरातल्या ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल नक्की राहील. एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो की माझ्या सहकाऱ्यांना हा विजय विनम्रतेने साजरा करावा असं आवाहन करून. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ बघायला मिळाली असून राज्यात गेल्या 24 तासात 39,207 नवीन कोरोना रुग्ण आढळली आहेत, जी सोमवारच्या तुलनेत 8,096 जास्त आहे. या दरम्यान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 38,824 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्यात सध्या ऍक्टिव्ह केसेसची एकूण संख्या 267,659 आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.